या ठिकाणी येणाऱ्या सर्व मान्यवरांसाठी या ठिकाणी जागा खाली करायची आहे. खेळाडू जे या ठिकाणी बसले त्यांना विनंती असेल, आपण खाली आपल्यासाठी पेवेलियन बांधलेले आहेत त्या ठिकाणी आपण आसनस्थ व्हायचं आहे. हॅलो, अंबरले शाखा प्रमुख संजय जाधव, भरत शेठ गोगावले यांचे जवळीक असलेले आमचे यांचे स्वागत. विशाल भाई टेंबे करतील. तसेच अंबरले ग्रामस्थ विठोबा उभारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत सुद्धा प्रवीण टेंबे यांनी करावं. येस, थँक्यू. सगळे मॅच मॅचला सुरुवात. पहिला बॉल वरती योगेश बनकर यांचा फटका. या फटक्यामध्ये होता वजन, धावा मिळतील अर्धा डझन. पहिल्याच बॉल वरती सिक्स. पॅडल स्वीप, बॉल ला पटवून दिलंय डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईन च्या पार. मॅक्सिमम षटकार. कॉमेंटेटर धोनी जेव्हा बॅटिंगला यायचं ना तेव्हा त्या कॉमेंटेटर म्हटलं होतं, शुक्लाजी हे बहुत तगडा मारत आहे. आणि आता योगेश बनकर आपल्याला तेच म्हणावं लागणार आहे. काही वेळेला पहा, थोडस वाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. योगेश बनकरचे फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले ना, तर अगदी तडाकेबाज आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळेला बॅटला जेव्हा बॉल कनेक्ट होतो ना, ज्या वेळेला तो साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो ना, त्यावेळेला बॉल वरती लिहिला असतो षटकार. तिसरा बॉल या वेळेला समोरच्या दिशेने डाऊन द ट्रॅक खेळलेला फटका, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक क्लासिक स्ट्रोक चौकार. महाड पासून सुरू झालेला प्रवास संपूर्ण भारतभर आपल्याला पाहायला मिळाला. असं कोणतंच राज्य आता शिल्लक राहिले नसेल जिथे योगेश बनकर हे आता आपल्याला खेळताना पाहायला मिळाले नाही. याही वेळेला 111 दिशेने सी एल ए डबल एस क्लास बॉल. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून अगदी आपल्या संघाला सातत्याने फायनल मध्ये प्रवेश करताना पाहा मिळतो ना, तो योगेश बनकर आता कुणबी चषकामध्ये आपल्याला खेळण्यासाठी सज्ज झाला. पहा, पहिली मॅच त्यासाठी इतकीच चांगली नव्हती, त्याच्यानंतर मग दुसरा मॅचला अगदी तोडफोडवाली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 58 धाव बनवल्या गेल्या होत्या आणि जिथून मागच्या मॅच मधून सोडलं होतं ना, आता पुन्हा एकदा इथून सुरुवात केली आहे. याही वेळेला स्वतः खाली पडले परंतु बॉलला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांची हॅट्रिक, 4-4-4 चौकार.
अमितचा विचार केला तर या हंगामामध्ये संपूर्ण माणगाव टेनिस क्रिकेट बंडलवरती चर्चेमध्ये गोलंदाज राहिलो होतो, परंतु यंग टॅलेंट आहे अजून अमितला देखील बरंच काही शिकायचं आहे. आणि त्यावेळेला समोर योगेश पेंडकर, त्यासमोर गोलंदाजी करायची, अद्यापर्यंत नाकाभरे राहिलेत. याही वेळेला स्लॉग सिप करायचं होतं, ज्यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा निर्णय घेतला असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला गोपाल सरांचा इशारा येताना पाहायला मिळतो. आणि शेवटच्या बॉल वरती इथे सिंगल मिळाले आणि बघता बघता इथे षटक्रमांक पहिलं अगदी संपू सतील एक षटक अखेर आहे. अगदी कोकणामध्ये ज्या पद्धतीने पाऊस गरजतो ना, त्या पद्धतीच्या धावा आपल्याला या धाबळकावरती बरसताना पाहायला. एक षटक अखेर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 26 च्या आकड्यावरती, 26 ऑन स्कोर कार्ड पाहतोय. नुकतीच ISPL सीझन 1 झाला, पहिल्या सीझन मध्ये योगेश पेंडकर अगदी आपल्याला 3 लाख रुपयाच्या रकमेमध्ये माझी मुंबईमध्ये गेले, त्यानंतर मग संपूर्ण मॅनेजमेंटने त्यांना कॅप्टन देखील केलं आणि कॅप्टन केल्यानंतर अगदी संपूर्ण ती फ्रँचाईज आपल्याला सक्सेसफुल होताना पाहा मिळेल. अगदी फायनल पर्यंत गेले होते, परंतु फायनलची मॅच त्यांना जिंकता आली नाहीये, तरीही प्रयत्न चांगले राहिले आणि अगदी सक्सेसफुल फ्रँचाईजी म्हणून आपल्याला त्यांना पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मग पहिली मॅच त्यांनी खेळली, पहिल्या मॅच मध्ये गेल एक धडाके बॅट्सबारी केली होती, अगदी अर्धशतके खेळी. पहा मला आयपीएलची पहिली मॅच आठवते, ज्यावेळेला 2008 साली आयपीएल सुरू झाली, बँगलोर वर्सेस कोलकाता नाईट रायडर्सची मॅच होती. आणि ज्यावेळेला कोलकाता नाईट रायडर्स विचार केला नंतर ब्रँडन मॅकलमची ती खेळी पाहायला मिळाली, 158 धावांची पहिलीच मॅच होती. आणि त्याच पद्धतीची बॅटिंग आहे ना आपल्याला ISPL मध्ये पहिल्या मॅच मध्ये योगेश पेंडकर याची आपल्याला इथे पाहायला मिळाली. त्याला बघून मला त्या ब्रँडन मॅकलमच्या बारीची खेळीची आठवण आली आणि त्या पद्धतीची बॅटिंग आपल्याला योगेश पेंडकर यांच्या मदतीने पाहायला मिळाली. पाहूया आपण या मॅच कडे जाऊया, जिथे षटक क्रमांक दुसरा खेळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आणखीन एक यंग टॅलेंट टीम बांधेरे संघाकडून महत्वाचा गोलंदाज रोहन आपल्याला पाहायला मिळतील, ज्यावेळेला पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. याही वेळेला आता सूरज करकरे आपल्याला पाहायला मिळाले, ज्यावेळेला एका हाताने तो बॉल पकडले गेले. वा चांगलं क्षेत्ररक्षण आहे, अगदी बॉल सरळ हातामध्ये जाऊन चिपकला गेला आणि त्याच्यानंतर 2 बॉल वरती 2 धाव आपल्याला इथे पाहायला मिळाल्या. पहा ज्यावेळेला रोहनचा विचार केला तर मग आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये अमितने देखील चांगली गोलंदाजी केली होती, परंतु यावेळेला चांगली गोलंदाजी नाही करू शकले. रोहन अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करते आहेत, पहिल्या 2 बॉल वरती 2 धाव खर्च केलेत. बॉल क्रमांक हा 3रा बॉल यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा बॉल सीमा रेषेच्या या बॉल वरती धावा मिळणार आहे, त्या म्हणजे 4 चौकार. आपल्याला पाहायला मिळतोय षटके पुढचा बॉल. याही वेळेला फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय, याही वेळेला डीप बीट विकेट बाउंड्री लाईनच्या पार षटके. या इनिंग चा विचार करताना मला असं वाटतं मी आता घरी बसलोय आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण दिवसभर मला त्याच बॅट्समॅनचे हायलाइट आपल्याला पाहायला मिळते की काय, त्याच पद्धतीची बॅटिंग आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळते. ज्यावेळेला दुसरा मॅच पासून जी सुरुवात केली आहे ना, ती सुरुवात आता अद्यापर्यंत कुठेही थांबायला तयार नाहीये योगेश पेंडकर, सातत्याने मैदानाच्या बाहेर बॉल चालल्यात. याही वेळेला पहा, या वेळेला कलात्मकता पाहायला मिळाली, अगदी डेअरी मिल्क कॅडबरीला ही लाजवेल ना, इतके गुड टायमिंग. याही वेळेला बॉल सीमा पार, बॅकवर्ड बाउंड्री, बाउंड्री लाईन च्या बाहेर चौकार.
42 धावा आपल्याला धावकृती पाहायला म्हणजे अद्यापर्यंत विचार करायचा नसतो. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. 5 बॉलचा खेळ झाला आणि 42 धावा. 21 सरसरीने अद्यापर्यंत बॅटिंग केली आहे. त्यावेळेला पहा बाटची आतली गाडा घेते आणि अखेरकार मला वाटतं या इनिंग मधील हा पहिला डॉट बॉल असावा. अगदी 12 बॉल लागले पहिला डॉट बॉल येण्यासाठी. षटक क्रमांक दुसरा बघतो बघते ते संपूर्ण टीमची धावसंख्या म्हणजे 42 आकड्यावरती 42 ऑन स्कोर कार्ड. 21 सरासरीने अद्यापर्यंत बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अजूनही आता 12 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. 12 बॉल मध्ये आता टीम बांधारे संघ कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल ते आपल्याला पाहायचं आहे. हा बांधारे संघ देखील आपल्याला या संपूर्ण विभागामध्ये नावाजलेला संघ पाहायला मिळतो. तेही कमबॅक करू शकतात. अजूनही त्यांच्यामध्ये बॉलिंग लाईनअप आहे, त्याचबरोबर बॅटिंगही चांगली करू शकतात. फक्त आत्मविश्वास अगदी आता इथे त्यांचा इथे उत्सवला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आता कशा पद्धतीने कामगिरी करतील ना ते पाहायचं. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी बाउंड्री ट्रॅक वरती आपल्याला किरण मालोरे आपल्याला बाउंड्री ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. आणखीन एक उत्कृष्ट दर्जाचा ऑलराउंडर ज्याने संपूर्ण बांधारे टेनिस क्रिकेटला आता मानगाव टेनिस क्रिकेट पटलावरती आणले तो किरण. पहिला बॉल अगदी हाफ ट्रॅकर. या वेळेला पूल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल डिलाइटफुल सिक्सर. आपल्याला योगेश बिनकर शो यांचा बाण मिळाला. आता विचार केलात ना तर सूरज करकरे मिस्टर महाड यांनी खेळाडूने बराच संगम गाजवले आहेत आणि सातत्याने चांगली कामगिरी आपल्याला टीम महाड संघासाठी करताना पाहायला मिळतो. याही वेळेला आक्रमण बैठक शॉट गुड नॉट एक तमाशा देख बॉल सीमा पार षटकार. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक चे 2 षटकार आले. बॉल क्रमांक तिसरा आणि षटकार क्रमांक तिसरा तळी नरो. याही वेळेला बॉल आउट ऑफ द पार्क सिक्सर. यावेळेला पहा यावेळेला आता कुठेतरी सूरजांना देखील आपल्याला थांबवताना पहा मिळाले आणि एक धाव घेतली दुहेरीचा प्रयत्न. पहा याही गोष्टीकडे आपल्याला लक्ष वेधताना पहा मिळतात. ज्या पद्धतीने फिटनेसचा देखील आपल्याला पहा मिळाला ना तो दोन्ही खेळाडूकडून चांगल्या पद्धतीचा पहा मिळतो आणि रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आपल्याला पहा मिळाली. याही वेळेला दोन धावा इथे खर्च केले आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 62 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपूर्ण झाला. टीमची धावसंख्या 62 पाहते. पहा मागच्या मॅच मध्ये टीम मोक्ष इलेव्हन महाड या संघाने तब्बल 98 धावा बनवलेल्या 98. आता स्वतःचा रेकॉर्ड ते मोडतील का या मॅच मध्ये हेही पाहावं लागेल. आणखीन एक या षटकामधील हा 14 सिक्सर. ऑन स्कोर कार्ड. शुभचा बॉल षटक क्रमांक 3 मधील. याही वेळेला पहा सूरज खाली जमिनीवरती घुसळले आणि त्याच्यानंतर मग हा बॉल डॉट स्वरूपाचा येताना पहा मिळाला आणि आता षटक क्रमांक 3 इथे आपल्याला बघताना संपूर्ण येताना पहा मिळाला आणि एंड ऑफ दी थर्ड ओव्हर टीमची धावसंख्या पोहोचली म्हणजे आता 68 याकडेवरती 68 ऑन स्कोर कार्ड. अजूनही 6 बॉलचा खेळ आता मैदानाच्या आत बाकी आहे. ज्या वेळेला
पहिल्या षटकामध्ये अमित आले, अमितने 26 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 अत्यानसारी रोहन आले, रोहनने थोडासा धावा कमी केल्या म्हणजे 16 धावा खर्च केल्या. आणि षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा किरण आले, किरणने देखील 26 धावा इथे आपल्याला खर्च करताना पहा मिळाला. तीनही गोलंदाजाने अगदी सपाटून इथे मार करताना पहा मिळाला. 6 मावचा खेळ आता इथे बाकी असणार आहे पहिल्या इनिंग मधील. छोटासा ड्रिंक्स ब्रेक पाया मिळतोय मैदानाच्या आत. वेळेला केतन मोसेकर हेही आपल्याला या संपूर्ण माणगाव टेनिस क्रिकेटवरती मोठे नाव पाहायला मिळत. काल तेही खेळले होते परंतु त्यांना यश इथे प्राप्त आलं नाही. आणि षटक क्रमांक आता चौथ्याला सुरुवात होईल. परंतु पहा आता ही स्पर्धा शेवटाकडे झाली. आणि पुन्हा एकदा मी संपूर्ण प्रेक्षक वर्गांचं लक्ष वेधेन की लकी ड्रॉप सातत्याने इथे पण सूचना देत आहोत. आणि त्याचबरोबर 50 रुपयाचं कुपन आहे. अगदी 50 रुपयामध्ये तुम्हाला ओप्पो A38 सिरीजचा मोबाईल म्हणजे 10,000 रुपये रकमेचा असलेला मोबाईल अगदी 50 रुपयात तुम्हाला मिळणार आहे. याहीचा आनंद तुम्हाला घ्यावा अशी आम्ही संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने इथे विनंती करतोय. दुबे मॅच असणार आहे जिथे षटक क्रमांकाच्या उत्पादनासाठी बाउंड्री एक वरती आपल्याला गोलंदाज पार मिळतील. त्यांच्या मदतीने आपल्याला पहिल्या बॉल वरती ही सिंगल आली आणि संघाची धावसंख्या संपवली म्हणजे 69 या आकड्यावरती 69 ऑन अ स्कोर कार्ड. लोअर फुल टॉस, बॅटला स्विंग केलंय आणि बॉलला फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पार. षटकार आणखीन एक याही वेळेला इट्स अ प्रॉपर टायमिंग बॉल आउट ऑफ द ग्राउंड. आणखीन एक दर्जेदार षटकार. सर आपला इथे पाहा मिळेल 9 षटकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहा मिळेल. दोन्ही खेळाच्या मदतीतून 9 बॉल त्यांनी मैदानाच्या बाहेर मारले. आणि त्याचबरोबर चौकारांचा विचार केला तर चौकार सुद्धा आपल्याला 5 आपल्याला पाहा मिळाले. 5 चौकार त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवले, 9 षटकार लगवले. अशा पद्धतीचा विश्लेषण आपल्याला पहिल्या इनिंगचा पाहायला मिळतोय. सूरज करकरे ऑन अ स्ट्राईक. त्यावेळेला पहा लेग स्वीप हिट करायचं होतं त्या नद्यामध्ये आपल्याला. आणखीन एक वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहा मिळाला. आणि त्याच्यानंतर एक सिंगल आपल्याला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता स्कोर खेळवरती जुळली आहे. पहा टीम मोक्षेलन महाडचा विचार केला तर पहिली मॅच खेळत असताना त्यांनी कुठेतरी ती चूक केली होती. ज्या वेळेला 65 धावा खर्च केला होता तिथे कुठेतरी टीम उनिगाव संघाला संधी होती त्या धावापर्यंत रोखण्याची, परंतु ती संधी गमावल्यानंतर आता पाहायला गेल्यात ना तर टीम मोक्षेलन महाड आता कुठे थांबायलाच तयार नाहीयेत. सन्माननीय प्रसादजी मांदे साहेबांचा हा संघ पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी दमदार सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये या टीम मोक्षीरण महाड या संघाची. आपण पाहतोय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 83 आकड्यावरती 83 ऑन अ स्कोर कार्ड. याही वेळेला पहा अगदी बॅट वेगानं फिरवायची होती आणि त्याच्यानंतर मग आता बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आधी त्यांना पाहा मिळेल. आणि आता बघतो अगदी 5 बॉलचा खेळ संपू झाले. शेवटचा आणि अंतिम बॉलचा खेळ आता आपल्याला इथे पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आपल्याला गोल टिप्प्याचा इथे पाहायला मिळाला. आणि ज्या वेळेला आपल्याला या शेवटच्या बॉलवरती इथे सिंगल मिळताना पाहायला मिळाली. बघतो षटक क्रमांक 4 इथे संपुष्टात आला. एंड ऑफ द फोर्थ ओव्हर पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात. टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 84 आकड्यावरती 84. येणारा 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 बॉल मध्ये आता 85 गरज आहे. हा धावा बऱ्याचसा मोठा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. परंतु टीम बांधारे देखील काही कमी नाहीये. त्यांच्यामध्ये देखील आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. किरण असेल, निदेश असेल, सनी असेल, असे बरेचसे फलंदाज बाकी असणार आहेत. तर याही मॅचला दुसऱ्या उत्तराच्या खेळावला बरंच काही समजा पाहायला मिळाला. त्याचबरोबर
खऱ्या अर्थाने केतनजी भोसलेकर अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला इथे पाहायला मिळाले. मग मैदानामध्ये कोणाला पाणी असेल तर तेही आपल्याला बरोबर करताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे पहिल्या दिवसापासून आपल्याला दोन दिवसामध्ये ते ऍज अ गुणलेखक म्हणून पाहायला मिळाले आणि संपूर्ण मेहनत त्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये घेतली आहे. सहकार्य संपूर्ण विशालभाई टिंबे, त्याचप्रमाणे वैभवदा असेल, अभिदादा असेल, त्याचप्रमाणे मुनादा असेल आणि नयनजी उंडे सर असेल, संपूर्ण त्यांची टीम आहे ना, त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून जी मेहनत घेतली ना ती मेहनत आता खऱ्या अर्थाने इथे रंग आपल्याला त्यांना पाहायला मिळतात. पाहतात एक दमदार दर्जेदार स्पर्धा कुणबी युवा मंच आयोजित कुणबी चषक 2024. पहा या धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार बद्दल जिथे आमचे सत्य समालोचक द व्हॉइस ऑफ अलिबाग यासनजी मर्चंट सरांकडे आपण वळूयात. धन्यवाद. चला मित्रांनो, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा, कारण आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे. यानंतर एक एक्झिबिशन मॅच आणि त्याचप्रमाणे सेमी फायनल आणि फायनल असे एकूण 3 सामने खेळवायचे असल्या कारणानं आणि त्याच वेळेस पारितोषिक वितरण समारंभाचा सोहळा आपल्याला इथे संपन्न करायचा आहे, तर बराच उशीर होईल, अंधार होईल आणि त्या कारणास्तव माझी विनंती असेल की आपण लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करा. जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक नयन उंडरे सर आम्हाला सांगत असताना 85 धावांची गरज, निर्धारित 4 षटकांचा हा सामना, याच्या अगोदर 99 धावांची गरज होती, अर्थात 98 धावा जोडल्या होत्या आणि आता मात्र 84 धावा जोडल्यात महाड संघाने. जबरदस्त फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली, ती अर्थातच योगेश पेंडकर आणि त्यांचे साथीदार सूरज करकरे. सूरजच्या बॅटमधून 6 षटकार आणि त्याच वेळेस योगेश यांच्या बॅटमधून 3 षटकार आणि 5 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. वळूया. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका, येस इट इज, चेंडू सीमारेषा पार, मिळेल षटकार. इथे धावा संपवायचे आहेत, तर अशाच प्रकारची आपल्याला फलंदाजी करावी लागेल हे फलंदाज किरण याने ओळखलंय आणि पहिल्या चेंडूपासून मोठे फटके खेळण्याचा मानस आणि त्याचा एक प्रात्यक्षिक आपल्या सर्वांसमोर त्याने दाखवून दिलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा चेंडू, परंतु चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं सरळ योगेशच्या हातामध्ये. एकच धाव इथे मिळणार आहे. या एका धावेने धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 7 धावा. यावेळेस किरणचा साथीदार सलामीचा फलंदाज सिद्धेश स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. नितेश मालोरे याने ही एक धाव घेऊन आपलं अकाउंट ओपन केलंय आणि धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. 8 धावा धावफलकावरती, परंतु सिंगल आणि डबलने काम होणार नाहीये. मी पुन्हा एकदा तेच म्हणेन की जर आपल्याला जिंकायचं असेल तर इथे धोका स्वीकारावा लागेल,
आणि धोका स्वीकारून मोठे फटके खेळावेच लागतील. येस इट इज, पुन्हा एकदा जबरदस्त षटकार किरणच्या बॅट मधून दुसरा याच ओव्हर मधला, आणखीन एक सिक्सर. या सिक्सर साठी संजय शिर्के यांच्याकडून 500 रुपये आलेत किरण साठी. धन्यवाद संजय जी. या षटकारानिशी धावसंख्या आपण पाहतोय एक उंच उडी घेते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावांपर्यंत. 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु धावांची जी सरासरी आवश्यक आहे ती अर्थातच 21.25, 89 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला अशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल आणि मोठे फटके मारावे लागतील, तरच आणि तरच हा सामना आपण जिंकू शकता. आणि हा जर सामना आपण जिंकला तर खऱ्या अर्थानं आपलं स्वतःचं आणि आपल्या गावाचं, आपल्या टीमचं नाव या संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये गाजल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय मगर योगेश त्या चेंडूच्या खाली आणि पहिला गडी इथे बाद होतोय. करत असताना नो एंट्री फेल मधलं हे गाणं ऐकवलं. अनिल कपूर त्याच वेळेस आपल्याला फरदीन खान आणि सलमान खान पाहायला मिळाले होते आणि त्यांच्या समवेत ज्या हिरोईन्स होत्या त्या अर्थातच ईशा देओल आणि लारा दत्ता ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. वळूया मित्रांनो पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती आपण नजर फिरवणार आहोत. 15 धावा धावफलकावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, सूरज करकरे चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल इथे ठरलाय आणि फलंदाजांनी 2 धावा अगदी सहज गत्या इथे पूर्ण केल्यात. एक जीवनदान इथे मिळाले ते म्हणजे फलंदाज. फलंदाज किरण याला दुसरं षटक आपण पाहतोय. दिलीप हा गोलंदाज घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती झेल टिपण्याची आणि झेल घेण्याची एक नामी संधी इथे होती, परंतु ती कॅश करू शकले नाहीत. एक संधी असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हाती असतं. पुन्हा एकदा हवेत चेंडू, जरूर दिसतोय नो मॅन्स लँड मध्ये, निर्जन स्थळी तो चेंडू गेलाय आणि त्याच कारणास्तव पुन्हा एकदा इथे 1 धाव इथे मिळेल, परंतु एका धावेनं सामना जिंकू शकणार नाही हे फलंदाजांना सुद्धा ठाऊक आहे, आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि प्रयत्न आपल्याला करावेच लागतील. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. यावेळेस मात्र एक मोठा फटका येणार का, तिथे वैभव बीटकर. वैभव बीटकरला चेंडूने मात्र बीट केलंय आणि चेंडू सीमारेषा फरार. मिळतील इथे 4 धावा. जिंकण्यासाठी 89 धावांची गरज, निर्धारित 4 षटकांचा हा सामना. आपण सामना पाहताय अर्थातच भांद्रे विपक्ष महाड या 2 संघादरम्यान सुरू आहे. मोक्ष 11 महाड दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आणि निर्णायक ठरणारा हा सामना असेल, कारण या सामन्यामधून जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल आणि बक्षिसास पात्र ठरेल आणि त्यासाठी जीवाची बाजी इथे लावावी लागेल दोन्हीही संघांना. अन्यथा येथून मात्र
कोणत्याही प्रकारची रक्कम किंवा कोणत्याही प्रकारची ट्रॉफी घेऊन आपल्याला जाता येणार नाहीये, परंतु अदृश्य अशी एक गोष्ट आपण नक्कीच घेऊन जाऊ शकता, ती म्हणजे अर्थातच अनुभव। अनुभव इथून तुम्ही नक्कीच घेणार आहात, कारण मॅच सुरू असताना कोणीही कोणताही संघ जरी हारला परंतु तो खऱ्या अर्थाने हरत नसतो, एकतर तो जिंकत असतो किंवा तो आपल्या गाठीची अनुभवाची शिदोरी घेऊन जात असतो, काहीतरी शिकत असतो। प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ ही शिकण्याची असते, परंतु आपण कशा प्रकारे त्या वेळेचा उपयोग करतो आणि त्या सामन्यामधून आपण काय शिकतो काय घेतो हे मात्र आपलं स्वतःवर स्वतःच अवलंबून असतं। अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाहीये, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि धावसंख्या मात्र इथे स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्येला खीळ इथे मारलेली आहे, 24 धावा धावफलकावरती। दुसरा षटकाचा एक अंतिम चेंडू येणं बाकी, दिलीप गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, मगर चेंडू मात्र बॅटच्या आतल्या कडेला लागला आणि मिडॉनच्या दिशेने ट्रॅव्हल करत होता। फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे। पाहता पाहता इथे दोन षटकांची अर्थात समाप्ती झालेली आहे। पहिलं षटक अर्थात टाकलं होतं पंकज यानं, त्याने खर्च केला होता धावा 15 आणि दिलीप याने या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या 10। एकूण दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा। आता मात्र जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक राज पाटील सांगत असताना, राज पाटील आमचे ऑनलाईन स्कोर सांगत असताना की 12 चेंडू आणि 60 धावांची गरज। राज पाटील ऑनलाईन स्कोरिंगचं काम पाहतायत, प्रणय पाटील ऑपरेटिंग करतायत, दर्शन पाटील हे कॅमेरावरती आहेत आणि प्रणव पाटील हे सुद्धा मास्टर कॅमेरावरती आपल्याला पाहायला मिळतायत। ही संपूर्ण टीम आयोजित कुणबी चषक 2024 या स्पर्धेचा हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस। आमचे डीजे मास्टर ओमकार आणि स्कोरर, बरेच स्कोरर होऊन गेले, अनेक येत असतील, बंटी असतील, नयन मला आता सध्या जॉईन झालेले आहेत। यावेळेस मात्र एक मोठा फटका नक्कीच येणार आहे, चेंडू सीमा रेषा पार डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी। समालोचनाच्या भूमिकेमध्ये सहकार्य केलं होतं आणि आज आम्हाला जॉईन झालेले आहेत ते अर्थातच संजय शिंदे। यावेळेस मात्र इथे पंचांचा वाईटचा इशारा, स्वैर चेंडू असल्याचा इशारा येतोय। पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी तप्त उन्हामध्ये, या रखरखीत उन्हामध्ये सलग 4 दिवस ज्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला सहकार्य केलं, मोलाची साथ दिली, ते सन्माननीय पंच गोपाल सोरगे सर आणि सन्माननीय जितू साडवीलकर सर यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय। योगेश पेंडकर बॉलिंग मारवरती, यावेळेस मात्र योगेशला पुन्हा एकदा इथे आसमान दाखवलंय। या षटकामधला हा दुसरा षटकार,
एकदा एक चांगला शॉट जरूर आहे, परंतु यावेळेस मात्र राहुल सावंत तिथे क्षेत्ररक्षण करतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार, कारण आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. पाहता पाहता इथे तीन षटकांचा खेळ संपलाय आणि उर्वरित सहा चेंडू आणि राज पाटील आम्हाला सांगत असताना आता मात्र सहा चेंडू आणि 44 धावांची गरज. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय मोक्ष 11 महाड या संघाच्या माध्यमातून नवीन गोलंदाज वैभव बिटकर आलेले आहेत. हा सामना जवळजवळ फलंदाजी करणाऱ्या संघाच्या हातातून निसटलाय, खूप दूर गेलाय. पहिला चेंडू स्टम्पच्या बरोबर वरून आलाय आणि त्या कारणास्तव पंचांतर्फे कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. 5 चेंडू आणि 44 धावा मात्र औपचारिकता बाकी आहे. नीरस सामना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. महाड संघाचा पहिला सामना मात्र अगदी जबरदस्त झाला होता. अटीतटीची आणि रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी सहज त्यांनी सामना तो आपल्या खिशात टाकला आणि हा सामना सुद्धा ते अगदी सहज जिंकणार यात तिळमात्र शंका नाहीये. पंचांचा इशारा येतोय, चेंडूची मागणी होते. मी विनंती करतोय आयोजन कमिटीला की आपण चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे. सर, या ठिकाणी आपण थोड्या वेळानंतर एक माणगाव वेस्ट, माणगाव साऊथ आणि माणगाव वेस्ट या दरम्यान या ठिकाणी एक एक्झिबिशन मॅच होणार आहे. त्यासाठी दोन्ही कर्णधार आणि दोन्ही संघ यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. वैभव बिटकर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारचं पदल आली ते इथे पाहायला मिळालं नव्हतं. दोन पायांच्या मधोमध चेंडू होता आणि त्या चेंडूला अगदी सुरेख खेळलं होतं, हाताळलं होतं, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा फार महत्वाचं असतं, मोलाचं असतं आणि बऱ्याच वेळा या गोष्टी आपण विसरतो, कारण फक्त बॅट्समन फलंदाज किंवा फक्त गोलंदाजच आपल्याला जिंकवून देऊ शकत नाही, तर एखादा झेल, एखादी धाव वाचवलेली ही सुद्धा आपल्याला सामन्यामध्ये जिंकून देण्याचं काम करत असते. आणखीन एक मोठा फटका. बाहेर जे चेंडू गेलेले आहेत, माझी विनंती असेल लहान मुलांना ते चेंडू जरा आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. खूप सारे चेंडू मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. लहान मुलांना माझी विनंती आहे जरा ते चेंडू शोधा आणि प्लीज आम्हाला पुन्हा एकदा मैदानामध्ये दिलेत तर बरं होईल. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि औपचारिकता आपण कंप्लीट करणार आहोत. 4:25 झालेली आहेत. जवळजवळ 4:30 हा सामना संपेल आणि त्यानंतर मात्र आपल्याला 3 सामने खेळायचे आहेत, हे लक्षात असू द्या. त्या लहान मुलाला विनंती आहे, माझा आवाज पोहोचतोय का? तुमच्याकडे दोन चेंडू आहेत बाळा, तुझ्याकडे दोन चेंडू आहेत ते जरा पाठव मैदानामध्ये. तुला योग्य ते पारितोषिक आम्ही नक्कीच देऊ. छोटू बांदरे या गावातील खेळाडू आहे. छोटू प्लीज ते चेंडू जरा पाठवायचे आहेत. तर अशा प्रकारे हा सामना संपलाय आणि सामना जिंकलाय, अर्थातच मोक्ष 11 महाड या संघाने मनपूर्वक त्यांचं अभिनंदन. आणि या सामन्यामध्ये आपण मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे वळणार आहोत. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा आता इथे मॅन ऑफ द